गणित दिलेलं आहे, एका आयताची लांबी त्याच्या रुंदीच्या दुप्पट आहे. आयताचे क्षेत्रफळ 162 चौ सेंटीमीटर असल्यास त्याची लांबी किती असेल असा प्रश्न दिलेला आहे. तर सर्वप्रथम आयताची लांबी दिलेली आहे रुंदीच्या दुप्पट आहे. म्हणजे काय, आयत कसा असतो अशा प्रकारचा असतो. तर आयत असा आहे, जर ही लांबी आहे तर ही लांबी आहे, ही रुंदी आहे तर ही रुंदी आहे. म्हणजेच काय, तर रुंदी रुंदी समान असते आणि लांबी लांबी समान असते. अपोजिट साईड्स म्हणजे विरुद्धार्थी विरुद्ध दिशेला असणाऱ्या साईड्स ह्या काय असतात, समान असतात. तर आयताचे क्षेत्रफळ, आयताचे क्षेत्रफळ, आयताचे क्षेत्रफळ, क्षेत्रफळ काय असतं, तर क्षेत्रफळ ह्याने व्यापलेला भाग असतो जो ह्या दोघांचा गुणाकार असतो. लांबी गुणिला रुंदी, लांबी गुणिला रुंदी असते आयताचे क्षेत्रफळ. आता आयताची लांबी ही रुंदीच्या दुप्पट आहे. म्हणजे काय, जर रुंदी मी म्हटलं की 3 आहे तर लांबी किती होणार आहे, त्याच्या दुप्पट होणार आहे, म्हणजे 3 × 2 = 6. पण आपल्याला त्याला काय करायचं आहे, इक्वेशनमध्ये मांडायचं आहे. म्हणजे 3 आणि 2 अशा कुठल्याही एक किंमत घेऊन चालणार नाही, तर लांबी ही रुंदीच्या दुप्पट आहे. म्हणजे जर रुंदी माझी ब असेल किंवा बी असेल तर ही त्याच्या दुप्पट असणार आहे. म्हणजे लांबी काय असेल, रुंदीच्या दुप्पट असेल. तर आयताचे क्षेत्रफळ, लांबी गुणिला रुंदी, लांबी गुणिला रुंदी, हे काय झालं, आयताचं क्षेत्रफळ. आणि ते किती दिलेलं आहे, 162. पण इथे तुम्हाला लांबी रुंदी दिलेलं आहे, आपल्याला काय करायचं, एकाच ह्याच्यात घेऊन यायचं आहे. म्हणजे रुंदी म्हणजेच एलची जी किंमत आहे 2b, ही काय करायची आहे, इथे ह्या एलच्या जागी ठेवायची आहे. ह्या एलला मी 2b जर ठेवला तर 2b × b बरोबर किती आले, 162. b × b म्हणजेच किती आला, बीचा वर्ग, आणि इथे आला 2b² म्हणजे हा 2 ऑलरेडी होता, नाहीतर इथे गुणाकार केला म्हणून काही विद्यार्थी कन्फ्यूज होतील. तर इथे 2 जसा आला तसा लिहिला, b × b काय असतो, b² असतो. इथे 162 आलेला आहे. त्यानंतर परत बघा, b² जशाला तसा ठेवला, हा 2 इथे गुणाकारात आहे, आपण तिकडे पाठवला, हा भागाकारात जाईल. 162 / 2, 8 × 2 = 16 आणि 2 × 2 = 2, म्हणजे b² बरोबर काय आलेलं आहे, b² बरोबर आलेलं आहे 81. आता हा कशाचा वर्ग आहे, तर हा आहे 9 चा वर्ग. म्हणजे तुम्हाला रुंदी काय भेटलेली आहे, 9 रुंदी भेटली तुम्हाला, 9. आता तुम्हाला काय विचारलं, तर त्याची लांबी किती, लांबी किती आहे, रुंदीच्या दुप्पट आहे. बघा ऑप्शन 9 सुद्धा दिलेलं आहे, काही विद्यार्थी डायरेक्ट टिक मारून पळून जातील इथून. पण काय दिलेलं आहे, शेवटी वाचायचं आहे एकदा, त्याची लांबी किती असेल, लांबी आहे त्याची डबल, दुप्पट आहे. म्हणजेच 9 × 2, लांबी बरोबर 2 × 9 बरोबर किती येतील, 18 सेंटीमीटर. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 याचं काय असणार आहे, तर असणार आहे. धन्यवाद.